राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते थोर नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील गृह अर्थ संरक्षण अशी महत्वाची खाती ज्यांनी सांभाळली आणि देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं अशा कर्तृत्ववान मराठवाडा विकास पुरुष असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले. अशाच कर्तृत्ववान व्यक्तीला मराठवाड्याचा जलनायक भगीरथ म्हणून संबोधले जात आहे. अशाच माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडोंनी रक्तदान करून त्यांना आदरांजली वाहिली. भारताचे माजी गृहमंत्री मराठवाड्याचे शिल्पकार कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची जयंती नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफित दाखविण्यात आली. तसेच महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला युवकांचा सर्वात जास्त प्रतिसाद दिसून आला. देशाच्या सैनिकांना रक्ताची कमतरता पडू नये याकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करून संकलित करण्यात आलेल्या रक्तपिशवी भारतीय जवान विभागाकडे पाठविण्यात आल्या. कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेतून प्रकाश टाकून आठवणीला उजाळा दिला. मराठवाड्याचे जनक सगळ्यांचे श्रद्धेस्थान असलेले कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी करण्याचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांनी घेतला आणि ती साजरी केली. एक महाराष्ट्राचं वैभव मराठवाड्याचे शिल्पकार म्हणून माननीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांची ख्याती आहे. मराठवाड्याच्या भूमीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन संपूर्ण व्यतीत केलं आणि मराठवाड्यातील जनतेला तसेच महाराष्ट्रातील जनतेला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने हरित क्रांती निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठा मोठे धरणं मोठे तळे बांधण्याचं काम कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं. आज ताग आहेत त्यांची आठवण आम्हाला आहे. त्याचा भरपूर फायदा मराठवाड्यातील जनतेला आहे. त्यातल्या त्यात आम्हाला नांदेड जिल्ह्यातील बारूळ धरण हे अतिशय जीवनदायी ठरलं. महाराष्ट्रातील धरणं बांधत असताना या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये बारूळ धरण बांधलं. त्यानिमित्त बारूळ धरणाखाली जवळपास 13 ते 14 हजार हेक्टर जमीन कंधार असेल लोहा असेल नायगाव असेल उमरी असेल ह्या भागामध्ये पाणी शेतकऱ्याला जीवदान वरदान म्हणून मिळालं हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. अशा ह्या महान नेत्यांना आज जयंतीच्या निमित्तानं आम्ही अभिवादन केलं आणि त्यानिमित्त जे दलित पद्दलित जे महाराष्ट्रासाठी देशासाठी लढतात अशा सैनिकांना रक्तदानाची गरज आहे. अशा लोकांना रक्तदान पुरवठा झाला पाहिजे या निमित्तानं आम्ही आज रक्तदान निमित्त शिबिर ठेवलं आणि त्यातून या ठिकाणी जनतेला काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही या दिनाच्या निमित्त केला. धन्यवाद. या अभिवादन सोहळा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी शिवाजीराव धर्माधिकर, नगराध्यक्ष मीनाताई कल्याण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीनिवास चव्हाण, उपनगर अध्यक्ष विजय चव्हाण, मनोहर दुपेकर, राजू गंधीकुडे, प्राध्यापक मनोहर पवार, डॉक्टर मीनाक्षी कागडे, संजय अप्पा बेळगे, रवींद्र भालेराव यांच्यासह विविध फ्रंटचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे विशेष प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर हे होते. सिटी न्यूज मराठी हनुमंत चंदनकर.